त्याच्या विरोधामध्ये मतदारांनी आपला कौल द्यावा अशा पद्धतीचे आवाहन आम्ही करतो. महाराष्ट्रामध्ये इतकं पळपुटे आणि पराधीन सरकार आम्ही कधी पाहिलं नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार हे पळपुटे आणि पराधीन आहे. याचं कारण कुठलाही सामाजिक विषय जनतेच्या जवळचा विषय घेऊन जर या सरकारला प्रश्न विचारला तर पळ तरी काढतात किंवा उत्तरामध्ये आपण पराधीन आहोत अशा पद्धतीचं उत्तर देतात. शाळेच्या विद्यार्थ्यांची फी वाढ झाली, पालक वर्गामध्ये नाराजगी, फी वाढीवर कुठेतरी रोक लागली पाहिजे म्हणून मागणी केली, तर सरकारमध्ये बसलेलेच मंत्री उच्च न्यायालयात जाऊन किंवा मंत्र्यांशी संबंधित संस्था उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश मिळवतात आणि मग सरकार म्हणते फी वाढ कमी करायची असेल तर कोर्टात जा. रेस्टॉरंट उघडण्याच्या अगोदर मंदिर उघडणं ही मागणी अवाजवून आहे. जर रेस्टॉरंट पब आणि बार हे नियम घालून जर उघडल्या जाऊ शकतात तर योग्य नियम घालून मंदिरं का उघडली जाऊ शकत नाही हा आमचा या सरकारला सवाल आहे. 3 आठवड्यापूर्वी तर कोणीही मागणी केली नव्हती की आमच्या रेस्टॉरंट पब आणि बारचं वेळा वाढवा, पण वेळा वाढवण्याचाही निर्णय या सरकारने घेतला. पण सणासुदीच्या काळात आवश्यक त्या नियमानुसार आवश्यक त्या वेळेत मंदिर उघडा याच्या बाबतीत या सरकारचं काय वाकडं आहे हाच खरा यातला प्रश्न आहे. गव्हर्नरशी चर्चा करावी आणि मगच निर्णय करावा. सरकारने सर्व सेक्टरच्या सर्व स्टेक होल्डरशी चर्चा करावी ही भाजपची ती उघडावी यांचं म्हणणं आहे. शाळांचा विषय हा सर्वार्थाने स्थानिक पातळीच्या विषयाशी सुद्धा संबंधित आहे आणि म्हणून शिक्षकांशी संबंधित आहे, विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, पालकांशी संबंधित आहे, त्या विषयात असणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाशी पण संबंधित आहे आणि म्हणून हा एकतर्फी करण्याचा निर्णय नसून त्यावर चर्चा झाली पाहिजे. शिक्षण सुरू राहिलं पाहिजे या भूमिकेची सरकारची आम्ही समर्थनच दिलंय. वीज बिलाच्या बाबतीतला विषय समजून घेतला पाहिजे की सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांनी ज्या वेळेला घोषणा केली 100 युनिट पर्यंत मोफत वीज, त्यानंतर महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री नितीन राऊत यांनी घोषित केलं की आम्ही सुद्धा मोफत वीज देणार आहोत, कोणी मागणी न करता त्यांनी केलेली घोषणा आहे. आमचा पहिला प्रश्न आहे, जर तुम्ही घोषणा केलीत तुम्ही ती इम्प्लिमेंट करा ही आमची मागणी आहे. दुसरा सवाल आहे की ही घोषणा करताना त्या तिन्ही कंपन्यांचा आर्थिक ताळेबंद याचा अभ्यास न करता तुम्ही घोषणा केली होती का? आणि तिसरा प्रश्न आहे की आर्थिक ताळेबंदाचा अभ्यास न करता जर तुम्ही ही घोषणा केली असेल तर तुम्ही जनतेला गृहित का धरताय? आणि चौथं, गृहित धरून त्यांना तुम्ही त्यांचा विश्वासघात का करताय आमच्या सरकारला सवाल आहे. नंबर 1. नंबर 2, ज्या वेळेला आम्ही हे सरकार देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये स्थापन केलं, जनतेने आशीर्वाद दिला, त्यावेळेला 19,000 कोटीचं कर्ज होतच, थकबाकी होतीच. आम्ही ज्या वेळेला सरकारमधून बाहेर पडलो त्यावेळेला त्यात जवळजवळ 30,000 कोटीची थकबाकी वाढली आणि त्याची चौकशी करायची म्हणजे काय? ते 30,000 कोटीची थकबाकी म्हणजे 45 लाख शेतकऱ्यांना तो अडचणीत असताना त्याच्या वीज बिलात केलेली मदत ही होती. याचा अर्थ ठाकरे सरकार 45 लाख शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची जर चौकशी करणार असेल तर आमचा त्याला विरोध नाही, आमचं त्यांना आव्हान आहे. पण चेतावणी सुद्धा या सरकारला आहे की चौकशी करताना सामान्य 45 लाख शेतकऱ्याला चौकशीच्या आड किंवा अडचणीत आणण्याचं पाप जर तुम्ही केलं तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे.